मनापासून सगळ्यांचे आभारच आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याला माझ्यासारख्या एवढ्या सगळ्यांनी जे प्रेम दिलं, माझ्याकडे शब्द नाही त्यांचे आभार मानण्यासाठी. पण तरी पण आभार हा फार छोटा शब्द आहे. मी नेहमी त्यांच्या ऋणातच राहीन. जे काही त्यांनी माझ्यासाठी उभं केलं ते सांगणं कठीण, आणि म्हणून मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन एवढंच मी या निमित्ताने सांगतो. तरी देखील मनापासून माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, त्यांनी जे मागच्या काही दिवसांमध्ये चित्र उभं केलं, निलेश राणे तसा फार लहान माणूस आहे असं असताना मला परत प्रभावात आणणं ह्याच्यामध्ये त्यांचाही फार मोठा वाटा आहे. मी सन्माननीय फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो त्यांनी मला जो विश्वास दिला त्या विश्वासावर मी परत कामाला लागलो, आणि माझा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. जी आमची चर्चा झाली त्यामध्ये जे काही झालं चर्चेमध्ये, माझा विश्वास आहे ते 100% तसं होईल, आणि म्हणून मी आता कामाला लागलेलो आहे. ह्या निमित्ताने आज एवढंच सांगतो, आपण आपलेही सगळ्यांचे आभार मानतो. आपणही टायगर कमबॅक मोठ्या प्रमाणात बॅनर चमकले आहेत. नाही हो बाबा, टायगर वगैरे आपण नाही, आपण राणे. मी काय तसं काय टायगर वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला पडायचं नाही. मी जसं बोललो, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. जे मला वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितलेलं आहे, आणि माझा माझ्या नेत्यावर विश्वास आहे. आणि चर्चेतून मार्ग निघू शकतो ह्या अनुषंगाने जी काय आता सुरुवात केलेली आहे ती आता येणाऱ्या काळामध्ये कुडाळ मालवण असेल, कोकणातल्या सर्व सीट नेत्यांच्या सांगण्यावरून निवडून आणायच्या, त्याच अनुषंगाने आता काम सुरू केलेलं आहे. आणि ते 100% माझा विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या ज्या सीट असतील त्या 100% निवडून येतील. आपली नाराजी होती ती दूर झाली. नाही, असा काही विषयच नाही आहे. मी माझं जे काय आहे ते बोललेलो आहे. साहेब, आजची गर्दी पाहून पुन्हा एकदा राणेंवरचं प्रेम सिंधुदुर्गवासियांनी अधोरेखित केलेलं पाहायला मिळते. आता अधिक जोमाने काम? नाही, जोमानेच होतं. कुठे काही असं स्लो असं कुठेच नव्हतं. पण काही गोष्टी मला ज्या काही मनाला वाटत होत्या त्या मी माझ्या नेत्याला सांगितलं, सर्वोच्च माझ्या राज्यातल्या सन्माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना सांगितलेलं आहे. माझा त्यांच्यावर विश्वास आहे. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.